एनओसी करता नगर पंचायत जाफराबाद कार्यालय मध्ये गेले असता कार्यालय मध्ये येण्यापासूनच नगर पंचायत प्रशासनाने रोकले। पहिले तर आम्हाला कार्यालयात जाण्यासाठी त्या ठिकाणी रोखण्यात आलं, त्यानंतर आम्ही आप मध्ये कसबस गेलो। इथं नसतानाही आचारसंहितेचे कारण सांगत काम करण्यास टाळाटाळ। कारभार मी पाहिल, तुम्हाला काय मुख्याधिकारी यांची अरे रवीची भाषा? कारण काय? कारण त्यांनी आचारसंहितेचं सांगितलं, आचारसंहितेमध्ये आम्ही त्यांना आचारसंहितेचं कारण सांगितलं। एकच विषय विचारला, तुमच्याकडे काही लेखी सर्क्युलर आहे का, तसं शासनाकडे पत्र आहे का? त्यावर ते म्हणजे माझा कारभार मी ठरवीन ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही। आम्ही त्यांना म्हणलं, मॅडम नागरिकाला विचारायचा अधिकार, आमचं समाधान होईल, तुम्ही कागद दाखवा। त्यावर त्या म्हणाल्या की हे तुम्हाला अधिकारी असल्याचं कारण देत काम करण्यास टाळाटाळ। समय सूचकता ठेवून त्यांनी हाही शब्द वापरला, तुम्ही एका महिला अधिकाऱ्यापुढे असं बसू शकत नाही। आम्ही त्यावरही बोललो त्यांना की आम्ही महिला अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यालयामध्ये आलो नाही, या खुर्चीचे तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहे, त्यामधून नागरिकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। सुरळीत असतानाही पैशांसाठी कामास विलंब। चर्चा करत असताना आमच्या मित्राकडून माहिती मिळाली की प्रकरण कुठलीही त्रुटी नाही, मग प्रकरण थांबलं का? तर केवळ मला यामध्ये शंका आहे की पैशाच्या देवाणघेवाणमुळेच हे प्रकरण थांबलं, आणि निश्चित हा दुर्दैवी प्रकार जाफराबाद नगर पंचायतमध्ये शिव मॅडमच्या कार्यकाळामध्ये चालू आहे। संघर्ष करू शकणाऱ्याला न्याय तर गरिबांचे काय? त्या ठिकाणी एवढे प्रतिष्ठित व्यक्ती, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे नगर सेवक आणि सन्माननीय सगळे लोक बसले असताना सुद्धा अशा उद्धट भाषेमध्ये बोलणं, वर्तणूक करणं, मग जनसामान्याचं काय? मग आम्ही त्या ठिकाणी जनसामान्याचं दुःख काय असेल हे समजून घेतलं आणि आम्ही संघर्ष त्या ठिकाणी केला, आणि जोपर्यंत आम्हाला तुम्ही एनओसी किंवा लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार नाही। आणि नंतर आम्हाला एनओसी त्यांनी दिली, एनओसी दिली। असाच कारभार मुख्याधिकाऱ्यांनी ठेवला तर जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे तक्रार करण्यात। ही गंभीर बाब आहे, आपण कलेक्टर साहेबांकडे याची कंप्लेंट करू आणि या शासन स्तरावर आपण याचा पाठपुरावा करू, योग्य ते पाठपुरावा करून यांना शासन घडलं पाहिजे अशा प्रकारचे आपण या ठिकाणी करू। कारण की आम्ही जेव्हा नगर सेवकांशी चर्चा केली तर अनेक विधायक कामं जे नागरिकांच्या हिताचे कामं आहे ते प्रलंबित आहेत, आणि निश्चित जोपर्यंत या सर्व विधायक कामं मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही। आणि या निमित्तानं नगर पंचायतच्या शिव मॅडमना आमचा इशारा आहे की आज आणखी तुम्ही नागरिकांप्रती एक सामंजस्य भूमिका घ्या आणि त्यांचे विधायक कामं रोखू नका, हीच विनंती या निमित्तानं करतो।